अबे हात लावू नकोस त्याला, हात लावलास तर त्या पिल्लाचा आई बाप त्याला जवळ घेणार नाहीत ग। आपल्या स्टेटमेंट्सनी सतत वादात असणारी अभिनेत्री हेमांगी कवी आपल्याला आता एका प्रेमळ आईच्या रूपात दिसणार आहे। कलर्स मराठीवर तिची नवी मालिका येते जिचं नाव आहे लेक माझी दुर्गा। वाईट टाकत्याल ग, वांगा समजत्याल त्याला। म्हणजे मी वांगा आहे का गाई? पण बाबांचा जीव फक्त शिवानीवरच आहे। 14 फेब्रुवारी पासून संध्याकाळी 7:30 ही मालिका आपल्याला भेटायला येते। मला कोणी भी जवळ घेत नाही। या मालिकेत मुख्य भूमिकेत हेमांगी कवी सोबत सुशील इनामदार दिसणार आहेत। अभिजित गुरु यांनी या मालिकेचं लेखन केलंय। मालिका बाप लेकीच्या नात्यावर आधारित आहे हे प्रोमो पाहिल्यानंतर लक्षात येतं। यात 2 छोट्या मुली दाखवल्यात, त्यातल्या एकीवर बाबा खूप जीव लावत असतात तर दुसरीला आमच्या खानदानाला कीड लागली असं म्हणतात। बाबा मी काय एवढी वाईट हाय? वाईट नाहीस तर त्याहून बदतर आहेस। आमच्या खानदानाला लागलेली कीड आहेस कीड। आता या मागचं नक्की कारण काय आहे हे मालिका सुरू झाल्यावरच लक्षात येईल। सध्या प्रत्येक चॅनलवर माय लेकीच्या नात्यावर किंवा बाप लेकीच्या नात्यावर एक ना एक मालिका सुरूच आहे। स्टार प्रवाहवर सध्या चर्चेत असलेली मुलगी झाली हो ही मालिका बाप लेकीच्या नात्यावर आधारित आहे। आई बाबांना मी नकोय पण तुला पण मी नकोय का ग। शिवाय सोनी मराठीवर नव्याने सुरू झालेली तुमची मुलगी काय करते ही मालिका आई लेकीच्या नात्यावर आहे। आई मुलीसाठी जीव देऊ शकते आणि वेळ पडली तर तुमची मुलगी काय करते। तसंच कलर्स मराठीवरचीच आई मायेचं कवच ही मालिका देखील आई लेकीच्या नात्यावर आधारित आहे। बाय आई। सुहानी अपडेट देत राहा ग। नक्की आई। यापैकी बऱ्याच मालिकांचं कथानक एकसारखंच आहे। यापैकी अबोली मुलगी झाली हो या मालिका काहीशा एकाच नात्याभोवती फिरताना दिसतात। आता प्रेक्षक या मालिकेला किती प्रतिसाद देतील याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे। अशाच आणखी नवनवीन अपडेट्ससाठी मराठी कलाविश्वातील ॲक्टर ॲक्ट्रेस यांचे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी फॉलो करा आमचं इन्स्टा आणि फेसबुक पेज मराठी व्हायरल स्टार्स। कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। मराठी चित्रपट, नाटक, TV, OTT अशा मनोरंजन क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी व्हायरल स्टार्स।